ऐक अमोल, हा तुझे बरेचसे व्हिडिओ बघते मी, हो हो पण सॉरी मला ते म्हणजे त्याच्यावर ते काय कमेंट्स किंवा असं ते काही करता येत नाही. आपल्या कोकणची शान वाढवतोस, त्याबद्दल थँक्यू, थँक्यू अभिमान थँक्यू. वाटतो. तर आता आपल्यासोबत आहे अभिनय दादा आणि पूर्वा वहिनी, म्हणजेच निर्मिती काकींचा मुलगा आणि सून जयदीप काका, म्हणजेच निर्मिती काकींचे सख्खे धीर. सगळे पाहुणे आले किंवा घरचे असो, सगळ्यांनी एकत्र जेवायला बसायचा, ही तिचं आजपर्यंत शिरस्त आहे. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आपण चाललोय प्रसिद्ध कॉमेडी ऍक्ट्रेस, कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत यांच्या घरी. तर बऱ्याच माझ्या मित्रमंडळींना माहीत असेल की निर्मिती सावंत माझ्या काकी आहेत आणि त्यांचं कोकणातील घर सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. आणि निर्मिती काकींचं देवघर म्हणजे माझं घर, आता मी जिथे राहतोय ते मालवण तालुक्यातील अजगणी गावातील माझं राहतं घर. तर 3 वर्षातून एकदा आमचा हा भवानी देवीचा गोंधळ असतो आणि तो इथेच असतो आणि तेव्हा आम्ही सगळेजण एकत्र येतो आणि निर्मिती काकी सुद्धा असतात. तर आता आपण चाललोय सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि बऱ्याच दिवसांनी हा व्हिडिओ बनवायचा योग आलाय, कारण किल्ल्यावर आलाय अभिनय दादा आणि पूर्वा वहिनी म्हणजे निर्मिती सावंत यांचा मुलगा आणि सून, आणि बरेच जण आले आहेत म्हणजे सगळे आत्ते आहेत, काका आहेत, तर सगळी मोठी फॅमिली आहे आमची, सगळ्यांची ओळख करून देणार आहे. तर चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तर आता मी आहे अजगणीमध्ये माझ्या घरी आणि हेच आहे निर्मिती सावंत यांचं देवघर. मगाशीच मी तुम्हाला बोललो की आमचा गोंधळ असतो 3 वर्षातून एकदा आणि तेव्हा सगळेजण आम्ही इकडे जमतो. तर आमच्याकडे 2 घरं आहेत असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. एक म्हणजे हे आमचं अजगणीतील घर आणि दुसरं म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यावरचं घर. तर आता आपण इकडे जरा आपली वंशावळ बघूया आणि त्यानंतर आपण निघूया मालवणसाठी. तर ही आहे आमची वंशावळ, इकडे बघा अजगणीतील नावं, आणि इकडे आमचे पंजोबा वगैरे, इकडे आजोबा, इकडे बाबा, आणि त्यानंतर आम्ही 3 भाऊ हे बघा. त्याचप्रमाणे इकडे किल्ल्यावरची नावं, आमचे पंजोबा वगैरे, आजोबा, त्यानंतर इकडे काका, आणि इकडे आता बघू शकता हे आहेत निर्मिती सावंत यांचे मिस्टर महेश काका, निर्मिती काकींचं नाव पण आहे, आणि त्यानंतर इकडे गौरव दादा म्हणजे अभिनय दादा आणि पूर्वा वहिनी. तर निर्मिती सावंत यांचा मुलगा आणि सून. त्याचप्रमाणे इकडे विनेश काका आणि त्यांची बायको म्हणजे संस्कृती काकी, तर ती पण निर्मिती काकींची सख्खी बहीण आहे आणि त्यांच्याशीच लग्न केलं आहे, आणि त्यांचा मुलगा. तर हे आपल्याला आत्ता किल्ल्यावरती भेटणार आहेत. जयदीप काकासुद्धा आहेत, त्याचप्रमाणे मंगेश काकासुद्धा आपल्याला भेटतील, हृदयेश म्हणजे त्यांचा मुलगा, त्याचप्रमाणे काकी वगैरे आणि बऱ्याचशा आपल्या आत्या, तर त्यासुद्धा आपल्याला किल्ल्यावरती भेटणार आहेत. तर आता आपण जाऊया मालवणसाठी आणि पुढचा व्हिडिओ शूट करूया, चला. तर आता मी माझ्या घराकडून निघालो आहे मालवणसाठी आणि अजगणी टू मालवण जवळपास 30 किलोमीटरचं अंतर आहे, तर जायला 45 मिनिटं लागतात. तर आता आपण डायरेक्ट मालवणला जाऊनच भेटूया. तर फायनली आपण मालवणला पोहोचलोय आणि समोर आपल्या मालवणची जेटी, तर आपल्याला किल्ल्यावरती जायचं आहे, चला. तर ही आहे मालवणची जेटी आणि इथूनच किल्ल्यावरती जाण्यासाठी बोटी लागतात. तर हे आहे तिकीट घर आणि मोठ्या माणसांची तिकीट आहे 100 रुपये आणि लहान मुलांची 50 रुपये, म्हणजे 3 ते 10 वर्षापर्यंत, आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे सगळं चालू असतं बोटिंग वगैरे. आणि आता आपण पुढे जाऊया, आपण तिकीट काढत नाही आहोत कारण आपण काकांच्या होडीने जातोय. तर चला पुढे जाऊया आणि पुढचा प्रवास बघूया. समोर आपल्या सिंधुदुर्ग किल्ला आणि या साईडला बघा माणसं जात आहेत किल्ल्यावरती. तर बोट पूर्ण भरल्यानंतर ही बोट सुटते आणि सर्वांना सेफ्टीसाठी लाईफ जॅकेट दिलं जातं. तर ही आहे आमची मंगेश काकांची बोट आणि प्रसाद दादा आलाय न्यायला. तर आता आपण थोड्याच वेळात निघू. तर आपल्या बोटमध्ये अशा प्रकारे सिटिंग आहे, ही बघा साईडने, आणि आता आपण आहोत जुन्या जेटीवरती आणि समोर आपल्याला दिसते ती नवीन जेटी जिकडून अजून प्रवास सुरू नाही झाला आहे. तर आपल्याला आता जायचं आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती, समोर दिसतोय बघा, चलो. चला फायनली किल्ल्यावरती पोहोचलो आहे, उतरूया. तर मित्रांनो, काल दुपारीच मी किल्ल्यावरती आलो आहे पण काल व्हिडिओ शूट नाही केला कारण बरेच जण बाहेर होते, मंगेश काका पण बाहेर गेलेले आणि आपले काही भाऊ पण बाहेर गेलेले. तर आज दुसरा दिवस आहे, काल रात्री मी किल्ल्यावरतीच होतो, खूप मजा आली. आणि आता सकाळ झाली आहे आणि कोणीच नाही आहे बघा, पर्यटक अजून आले नाही आहेत,
तर आता आपण चाललोय निर्मिती सावंत यांचं कोकणातील घर बघायला, जे सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आहे, म्हणजे माझंच घर आहे, आपलं दुसरं घर. मंगेश काका इकडे असतात, जे त्यांचे दीर आहेत, आणि आत्ता बरेच जण आले आहेत, म्हणजे त्यांचा मुलगा आला आहे गौरव दादा, आणि त्यांची सून पण आहे, आणि बरेच जण आपले सगळे भाऊ आपल्याला बऱ्याच दिवसांनी आज भेटणार आहेत. तर खूप मजा येणार आहे, आज भीती वाटत नाही आहे, कारण आपल्या घरातच व्हिडिओ बनवायचा आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि घर बघूया. तर मित्रांनो, सकाळचे 8 वाजले आहेत आणि वातावरण बघा, एक नंबर. आता आतमध्ये तुम्हाला एकही पर्यटक दिसणार नाही आहे, पर्यटक नंतर सुरू होतात, म्हणजे 9-10 नंतर. तर आता आपण आतमध्ये जाऊया, चला. तर हे आहे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार, आणि असं बनवलं आहे ना ते की कोणाला समजत पण नाही. हे बघा, आतमध्ये आल्यावरती ना डायरेक्ट बाहेरचं दिसत नाही. तर आतमध्ये आल्यावरती उजव्या साईडला हनुमानाची मूर्ती आहे आणि मंदिर आहे. हे बघा, दक्षिणमुखी हनुमान. आणि आता आपण आतमध्ये चाललो आहे, मुख्य प्रवेश दरवाजा हा पूर्ण लाकडी आहे. हा बघा, हो. तर या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, तर तो बघितला नसेल ना तर नक्की बघा. आणि सकाळी सकाळी अजिबात गर्दी नाही आहे बघा. तर हे आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर, म्हणजे पूर्ण सिंधुदुर्गातील एकमेव मंदिर आहे. आणि आतमध्ये फोटो काढायला परवानगी नाही आहे, तर बाहेरूनच दाखवूया. इकडे बघा, दोन तोफ आहेत. ही मोठी तोफ आहे आणि या साईडला एक आहे जी छोटी आहे. ही बघा, ही पण हेवी आहे. आणि मंदिराच्या बाजूलाच इकडे मंगेश काकांचं हॉटेल आहे, हॉटेल मंगेश. आता बंद आहे, थोड्या वेळात चालू होईल. तर आलात ना तर नक्की इकडे भेट द्या, काहीतरी खा. तर ही वाट बघा कशी वाटते, म्हणजे आपल्या वाडीतून वाट जाते ना तशीच वाट आहे. असं वाटत नाही आहे की आपण किल्ल्यामध्ये आहोत. तर फायनली आता आपण पोचलो आहे निर्मिती सावंत यांच्या कोकणातील घरी. आणि मागे पण आपण 2 वेळा किल्ल्याचे व्हिडिओ बनवले आहेत मंगेश काकांसोबत, पण तेव्हा घर दाखवलं नव्हतं. पण आता सगळेजण आले आहेत, दादा वहिनी, तर म्हटलं हा व्हिडिओ बनवूनच टाकूया. तर सगळ्यांची ओळख करून देणार आहे, पण सगळ्यात आधी आतमध्ये जाऊया आणि काय चाललं आहे बघूया. तर किचनमध्ये काय चालू आहे बघूया. इकडे काकी आणि आत्या आहेत, तर सगळ्यांची ओळख करून देतो. इकडे आहे मनस्वी काकी, मंगेश काकांची बायको, जी कायम इकडे स्थायिक असते. तर आज काय बेता? शेवया आणि रस. इकडे शाली आत्या, कसले तरी पीठ मळते. भोपळ्याचे वडे करायचे. भोपळ्याचे वडे, ओके. आणि इकडे या बघा, नाही ना आत्या, नाही ना आत्या, ज्या मुंबईला असतात निर्मिती काकींसोबत. काय बनवत आहे? मसूरची भाजी. आज जायचंय ना मला मुंबईला. ओके, सगळी घाई तयारी. आणि इकडे आहे पुष्पा आत्या, जी पण मुंबईला असते. आता परत कधी येणार आहे? मे मध्ये रामनवमीचा उत्सव असतो ना, तेव्हा येणार. तेव्हा येणार आहे. चला बाहेर जाऊया. तर या आहेत माझ्या निर्मिती काकी, म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या निर्मिती सावंत, कॉमेडी क्वीन. तर काकी कशा आहात? एकदम मस्त. अरे मस्त मस्त मस्त. तर मी व्हिडिओ बनवतोय आपल्या कोकणातील घराचा, किल्ल्यावरच्या घराचा ना. हा हा, किल्ल्यावरच्या घराचा. बर बर बर. आणि जिम्मा टू बघितला, खूप भन्नाट काम आहे तुमचं, मजा आली. ओहो, ज्यांनी ज्यांनी बघितलं सर्वांनी मला सांगितलं की खूप भन्नाट काम केलंय काकींनी. सगळ्यांना सांग थँक्यू माझ्याकडून. हो नक्की नक्की. तुझ्या मित्रांनी बघितलं असेल तर त्यांना सांग, त्यांच्या मैत्रिणींना घेऊन जा. हो हो. आणि घरातल्या सगळ्या आया मावश्या काक्या सगळ्यांना घेऊन जा म्हणा. हो नक्की. तर आता कुठे चाललात? आता चालले मी, जिम्मा आपला सुपर हिट झालाय ना, त्यामुळे त्याच्या सक्सेस पार्टीला चालले. ओके. बऱ्याच न्यूज चॅनलनी आम्हाला इन्व्हाइट केलंय. अच्छा. त्याच्या सक्सेस पार्टीसाठी चालले. ओके ओके, थँक्यू तुम्ही टाइम दिल्याबद्दल. तर आता मी थँक्यू का.
नाही जरा थोडी धावपट आहे म्हणा, पण असं आपल्या लोकांसाठी काढतो की वेळा. तर आता मी घर दाखवतो आणि व्हिडिओ लवकरच येईल. ऐक अमोल, तुझे बरेचसे व्हिडिओ बघते मी, पण सॉरी मला ते काय तुम्ही काय करतात, हा म्हणजे त्याच्यावर ते काय कमेंट्स किंवा असं ते काही करता येत नाही आणि कुठेतरी काढले नसते, त्यामुळे गौरीला पण सांगता येत नाही मला अरे मला हे करायचंय म्हणून. तू समजून घे मला नक्की. सगळे चालेल चालेल. आणि आपल्या कुटुंब छान वाढवतोस त्याबद्दल थँक्यू. थँक्यू, अभिमान वाटतो. थँक्यू. नमस्कार सांग. हो हो नक्कीच. थँक्यू, बाय. ठीक आहे चल, बाय बाय. तर आता आपल्यासोबत आहे अभिनय दादा आणि पूर्वा वहिनी म्हणजेच निर्मिती काकींचा मुलगा आणि सून. तर दादा पण मूवीमध्ये वगैरे काम करतो आणि सध्या त्याची चालत होती कुठची एकविराई, आशीर्वाद तुझा एकविराई, सोनी टी व्हीवरती ही सिरियल चालू होती. तर काय सांगशील आईबद्दल? काय सांगणार, आई आहे ती माझी. म्हणजे घरचा स्वभाव वगैरे किंवा बाकी जे लोकांना माहीत नाही. लोकांना माहीत नाही असं नाहीच आहे, कारण कसं आहे ती जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसते तशी ती लोकांना अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या जगाला हसवते. Yes. तशी ती घरात पण आमची मस्ती भंक सुरूच असते, हिची जास्त सुरू असते. आणि तू काय सांगशील मम्मा बद्दल? मी काय सांगू, ऍक्च्युली म्हणजे आमचं ना टचवर रिलेशन खूप वेगळं आहे. म्हणजे ते टिपिकल स्टिरिओटिपिकल सासू सून असतात ना, तशा मुळीच नाही. आपण माय लेकी म्हणू शकतो इतपत आमचं छान रिलेशन. टचवर्ड फॉर दॅट अँड थँक्यू. ओके, तर दादाचा बर्थडे आहे उद्या आणि आपण जाणार आहोत मजा मस्ती करण्यासाठी. सर माझ्या सकट सगळे बर्थडे सेलिब्रेट करणार आहे असं मला कळलं. 15 लोक तुम्ही सरप्राईज मला सांगता. पहिल्यांदा गावी बर्थडे, पहिल्यांदा गावी सेलिब्रेट करतो सगळे भाऊ आम्ही पहिल्यांदा गावी असे भेटणार आहोत. गोंधळाला तर भेटतोच पण पहिल्यांदा असे सेलिब्रेट करणार आहोत. ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये समजेल, आता आपण फक्त घर दाखवतो. ओके चलो बाय. तर हे आहेत आमचे जयदीप काका म्हणजेच निर्मिती काकींचे सख्खे धीर. तर काकींबद्दल मी तुम्हाला विचारणारच आहे, पण तुम्ही मला महेश काकांबद्दल सांगा म्हणजे निर्मिती काकींचे मिस्टर. महेश म्हणजे आम्ही त्यांना भाई म्हणतो सगळेच. Yes. तर तो माझा मोठा, आमच्या 5 जणांच्या भावंडांमध्ये सर्वात मोठा भाऊ आणि मी 4 नंबरचा भाऊ त्याचा. तर आमच्या भाईला भरपूर एकदम नाटक वगैरे ह्या क्षेत्राची प्रचंड आवड होती, पॅशन आपण ज्याला म्हणतो तसं. तर त्या सगळ्या त्याच्या त्या प्रेमात ना त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही ज्यांना निर्मिती सावंत म्हणून ओळखता म्हणजे माझी वहिनी, त्यांची भेट झाली होती अशाच स्पर्धात. त्यावेळेला एकांकिका भरपूर व्हायच्या मुंबईत, तर त्या एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेत होते त्यांचं ऑफिस, आणि त्या ऑफिसमध्ये त्या दोघांची भेट झाली. अच्छा, आणि मग पुढचा प्रवास कसा होता काकींचा आणि महेश काकांचा? हां, ते वर्ष मला आठवतं 1980, ज्या वर्षी मी 10वी उत्तीर्ण झालो होतो. तर त्यावेळेला सर्टिफिकेट्स वगैरे लागतात पुढच्या शिक्षणाला, तर ते गॅझेटेड ऑफिसरच्या सह्या लागतात अटेस्टेशनसाठी. तर मला भाईने म्हणजे महेश सावंतनी तिकडे बोलवलं होतं कार्यालयात त्यांच्या, सगळे गॅझेटेड ऑफिसर्स असतात ती. त्यावेळेला वहिनीची पहिली भेट झाली होती आणि तेव्हाच ते स्पर्धांमध्ये वगैरे भाग घेत होते. भाई माझा दिग्दर्शक असायचा, बसवायचा, नाटक नेपथ्य सगळं तो करायचा अगदी पॅशनने. आणि त्याच्यात आमच्या वहिनींची भेट झाली आणि थोडक्यात म्हणजे खूप स्पर्धात्मक त्यावेळचा टप्पा होता वहिनींच्या संघर्षात्मक आयुष्याचा, आणि त्यात तिने अगदी खूपच छान सुरुवात करून बक्षिसं मिळवत मिळवत पुढचा प्रवास तिने केला. येस, नुकताच आता झिम्मा 2 रिलीज झालाय आणि अप्रतिम काम केलंय काकींनी. होय होय, मी पाहू शकलेलो. आणि ऑडियन्समध्ये आता आमचा ऍक्च्युली तसं मत होतं की पहिल्या हाफपेक्षा दुसरा हाफ फारच एकदम लाईव्हली झाला. आणि पहिल्या हाफमध्ये आणि दुसऱ्या हाफमध्ये ऑडियन्समध्ये वहिनी आली रे आली की एक तो ऑडियन्स असतो एकदम अट्टल फॅन्स म्हणतो, ते केवढे हसत होते एकदम वहिनींच्याच याला असं आम्हाला जाणवलं त्या शो मध्ये प्लाझाला पाहिला होता. अच्छा, तर महेश काका सध्या नाही आहेत आपल्यात, तर त्यांची उणीव खूप जाणवते. होय, तर आता आपण घरामध्ये पोहोचलोय आणि इकडे फोटोज आहेत, तर यांच्याबद्दल सांगा. होय,
की तिकडे आमचे सर्वात मोठे काका म्हणजे चार भावंड होते त्या पिढीत सख्खी भावंड, त्यातले हे माझे सर्वात मोठे काका यशवंत शंकर सावंत. त्यानंतर मग जो आमचा इथे भाऊ राहतो मंगेश त्याचे बाबा शांताराम शंकर सावंत त्यांचं त्यांची तस्वीर लागली. त्यानंतर माझे आई वडील म्हणजे निर्मिती वहिनींचेच सासू सासरे सासरे ओके त्यांची तस्वीर आहे. आणि नंतर मग अगदी शेवटचा बंधू त्या त्या पिढीतला जोगेश्वरीला राहणारे आमचे काका बाळ सावंत त्यांची तस्वीर ही आहे. माझ्या मोठ्या भावांची तस्वीर महेश शिवाजी सावंत म्हणजे निर्मिती काकींचे मिस्टर मिस्टर. नंतर ही जोगेश्वरीच्या काकांच्या बाळ सावंतांची आमची काकी जी त्यांची पत्नी. नंतर मंगेशचे बाबा म्हणजे शांताराम सावंत त्यांची सुलोचना शांताराम सावंत ती आमची काकी. ती इथे किल्ल्यातलं हे घर सगळं राखण्यात तिचं फार मोठं योगदान आहे. म्हणजे ती नसती तर आम्हाला हे घर आज मिळालंच नसतं या अवस्थेत. त्यानंतर हे मोठ्या काकांची आमची काकी सुभद्रा सावंत. आणि शेवटी ते पण मोठे काका मोठे काका रित्या सागर सरिता त्याचा मुलगा. आणि मागचे आपले फिशिंगच्या व्हिडिओमध्ये पण होता जो की गावीच असतो. गावीच असतो तर किल्ल्यावरती आलात तर गाईड वगैरे करते ना तू? गाईड वगैरे करतो. तर आता आम्ही सगळे भाऊ 2 दिवस एकत्र असणार आहोत, फुल मजा मस्ती असणार आहे. तर आता पुष्पा आत्या आणि शाली आत्या पाणी आणायला चालली आहेत. आणि इकडे आहे सरिता आत्या सागरची आई, हे त्यांचं दुकान आहे. तर अजूनही किल्ल्यावरती विहिरीतून पाणी आणलं जातं. तर ही आहे साखरभाव आणि त्या साईडला दूधभाव ज्या गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. तर इकडे काही सूचना आहेत त्यांचं पालन करायचं आहे. चला खालती जाऊया. तर हे आहेत आमचे मंगेश काका म्हणजे निर्मिती काकींचे दीर जे कायम गावी म्हणजे किल्ल्यातील घरात स्थायिक असतात. तर त्यांचं हे दुकान आहे मग अशी दाखवलं की मंदिराच्या बाजूलाच आहे. तर तुम्ही काकींचा स्ट्रगल बघितलं असेल तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. निर्मिती ही माझी भाऊज आहे आणि तिने तिच्या याच्यामध्ये म्हणजे शाळेतून किंवा त्यांची आई ही कला केंद्रामध्ये कार्यक्रम करायची त्याच्यातूनही तिने भाग घेऊन सुरुवातीपासून तिने अभिनयाची सुरुवात केली. आणि असं बरंचसं तिने स्ट्रगल केलं आहे की नाटक व्यवसायात आता ती चांगल्या प्रकारे बरीचशी नाटकं त्यांची आली, पिक्चरमध्ये चांगली प्रगती झालेली आहे. आणि तिने पहिल्यापासूनच बीडीडी शाळेत ते राहायचे मुंबईला आणि तिथून त्यांना ती कला ही जोपासली गेलेली आहे. तर आपले 3 भाऊ गेले आहेत तटावरती सकाळी सकाळी फिशिंग करायला. तर बघूया काय करतायत. इकडे काकांच्या घराच्या मागे ना खूप मोठी मोठी खडकं आहेत ही बघा. आणि ही बघा वाट वरती जाण्यासाठी अवघडच आहे थोडी. यो चला हो व्ह्यू बघा. फिशिंग रॉड आणलाय क्या मिला? एकाने तरी हे केली स्ट्राईक केली नाही अजून. तर इकडे युवक जो मुंबईला असतो संस्कृती काकींचा मुलगा म्हणजे निर्मिती सावंतच्या बहिणींचा मुलगा. इकडे आहे भाई. भाई हाय. मंगेश काकांचा मुलगा. आणि इकडे आहे साहिल पुष्पा आत्याचा मुलगा. इथून फिशिंग करतायत सकाळी सकाळी. तर थोडासा किल्ला फिरून आता आपण परत चाललोय घरी आणि व्ह्यू 1 नंबर होता. सकाळी सकाळी खूप भारी वाटतं
कौस्तुभ दादा पूर्वावणीचा भाऊ आणि हे त्याचे मित्र मित्र आणि इकडे शिवांजली ताई. तर किती दिवस आहे मुक्काम? आमचा मुक्काम आता 7 दिवस आहे. ओके. फिरायला आलो, बघायला आलो. तर आपल्याला जायचं पण आहे उद्या, दादाचा बर्थडे आहे तेव्हा. ते तर मेन आहे, स्कूबा डायविंग आणि पॅरासिलिंग. चलो. तर हे आहेत आमचे रमेश काका, जे काकींसोबतच असतात ना. ओके. काकींसोबतच असतात कायम, म्हणजे दादाच्या लहानपणापासून. अगदी पहिल्यापासून त्याच्यापासून. अच्छा, काकींबद्दल काय सांगाल? काकी आमची सुनबाई. हा, म्हणजे तिकडे कसा असतो स्वभाव वगैरे? स्वभाव घरचा तुम्ही सगळ्यांची समजूत आहेस. काकी रागीट आहेत, अतिशय मनमळ सगळ्यांना घरामध्ये सर्व माणसं हवेविषयी वाटतात. त्यांचं अजूनही माझ्या बघण्यामधलं आलं, सगळे पाहुणे आले किंवा घरचे असे सगळ्यांनी एकत्र जेवायला बसायचा, ही तिचं आजपर्यंत शिरस्त आहे. एक एक देवळा तिला आवडत नाही, सगळ्यांनी एकत्र बसायचं, कारण त्यानिमित्ताने आम्ही सगळे एकत्र जमतो. काकी एकदा बाहेर गेला दौरा शूटिंग दौरा, रात्री कितीही थकून आली तरी संबंध दिवसाचा आढावा घेतल्याशिवाय झोपत नाही. सगळे काही असेल, फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, काय आज उद्या काय झालं, सगळे मी म्हणजे काका म्हणून मी त्यांच्याकडे आज गेली 35-40 वर्ष मी राहतो तिकडे. त्याच्या आधीपासून महेश त्यांचे मिस्टर महेश हे आमच्या कुठे सगळे एकत्र नाट्यक्षेत्र असल्यामुळे तिथं माझ्या अतिशय जीव, म्हणून त्यांनी मला सांगितलं तुम्ही कुठे जायचं नाही माझ्याकडे, तिथे पण घर आहे वसईला, मोठी प्रॉपर्टी आहे, पण इथे राहतो. त्यामुळे आणि तिचं लहानपणामध्ये आम्ही तिला बघितलेली होती बहिणीला लग्न झालं, तिचं छान स्वभावाला अतिशय मनमळ आहे, कडक, पण ती ह्याच्यामध्ये स्टेजवर वगैरे अतिशय शिस्तबद्ध आहे. तिला कुठच्याही म्हणजे नाटकाच्या वेळेला कोणी वल्गरपणे करायला आवडत नाही, की तिचे स्ट्रिक्ट पण आहे, त्यामुळे लोक तिला सगळे दबून असतात, म्हणजे धाकामध्ये असतात. इतकी ती आणि तिचं कामाबद्दल तर काय प्रश्नच नाही. नुकताच झिम्मा 2 रिलीज झालाय, आता तिचा झिम्मा झाला आहे, बघा तुम्ही अवश्य झिम्मा 2 बघा. झिम्मा 1 तर चांगलाच होता, त्याही तिचा पुढचा भाग तिने केला आणि अप्रतिम काम केलं तिने, अख्खा पिक्चर तिच्यावर आहे म्हटलं तरी हरकत नाही. झिम्माचं सगळं शूटिंग हे लंडनला झालेलं आहे, हे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने उल्लेख करा असं वाटतो. तिने जवळ महिनाभर तिकडे एका ह्याचं शूटिंग केलं, महिन्याचं शूटिंग सगळ्यांनी. ओके, थँक्यू काका ही माहिती दिल्याबद्दल. तर किल्ल्यातून आपण बाहेर आलोय आणि आत्ता आपण जातोय राजकोटला. राजकोटला जाऊन आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो नवीन पुतळा उभारला आहे तो बघणार आहोत आणि परत येणार आहोत आणि परत येऊन आपल्याला दुसरा व्हिडिओ शूट करायचा आहे. तर चला. चला, धक्क्यावरती पोचलो आहे आणि जो पुतळा आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचा तो तिकडे आहे. तर बोटमधून उतरलो आहे आणि पलीकडे इकडे खेकडे बघा किती आहेत, सगळीकडे खेकडे भरले आहेत, इकडे पण आहेत. तर चला आता वरती जाऊया, बाईक घेऊन डायरेक्ट राजकोटला भेटूया. आता आपण पोचलो आहे राजकोटला, माझ्यासोबत जयदीप काकासुद्धा आहेत. तर आता आम्ही चाललो आहे पुतळा बघायला. चला. तर इकडे शंकराचं मंदिर आहे, आता सगळं डेव्हलप केलं आहे, आधी काहीच नव्हतं. तर हे आहे शंकराचं मंदिर, हे बघा. आणि त्या साईडला पुतळा. चला. तर किल्ल्याच्या बाजूंना अशी माहिती दिलेली आहे, हे सगळे जे आहेत ते सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, कुलाबा, खांदेरी हे सगळे समुद्री किल्ले आहेत. आणि वरती बघा केवढा मोठा स्टॅच्यू आहे बघा. या साईडला पण माहिती आहे, बोटींबद्दल माहिती आहे, फतेमार, पाल, गुराब,
आणि गलबत. तर बरंचस काम अजून बाकी आहे, लादी वगैरे व्यवस्थित लावलेली नाही आहे, पण होईल लवकरच. आणि स्टॅच्यू कसा वाटला नक्की सांगा. तर मित्रांनो, आज आपण कोकणातील निर्मिती सावंत यांचं घर बघितलं आणि बऱ्याच दिवसांनी सगळे भाऊ भेटले, खूप मजा आली. आणि अजून एक दिवस मी इथे राहणार आहे, खूप मजा मस्ती होणार आहे, कारण उद्या अभिनय दादाचा बर्थडे आहे, तर सेलिब्रेट करायचं आहे. स्कूबाला जायचं आहे, पॅरासेलिंगला जायचं आहे, खूप मजा मस्ती होणार आहे. तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच, भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.